नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज तुम्हाला मी खूप दिवसांनी अशी समोरासमोर दिसली असेल ना, तर आज आपण बनवत आहोत लहान मुलांसाठी आणि वयस्क वृद्ध माणसांसाठी नाचणीची इडली. तर लहान मुलं जे आहेत त्यांना आपण, अगदी बाळ असेल ना, 6 महिन्याचं 7 महिन्याचं बाळ झालं का आपण त्यांना वरचं खायला सुरुवात करतो. आणि त्यामध्ये आपण काय देतो तर नाचणीची पेस्ट देतो किंवा नाचणी सत्व देतो. तर ते मुलांना खूप चांगलं असतं. त्यांनी काय होतं, लहान मुलांच्या जे हाडं आहेत ती मजबूत होतात. आणि वयस्कर माणसांचे सुद्धा थोडं वय झाल्यानंतर हाडं जे आहेत ती थोडीशी दुखायला सुरुवात होते, किंवा आपल्याला वजन कमी करायचं असेल तरी नाचणीचा उपयोग होतो. शिवाय आपल्या डायबेटीस, ज्यांना डायबेटीस आहे ते लोकंसुद्धा नाचणीची भाकरीच खातात. त्यामध्ये म्हणजे नाचणीची भाकर ही सगळ्यांसाठी चांगली असते. म्हणूनच आता प्रत्येक वेळेला काय लहान मुलं नाचणीची भाकरी खाणार नाही, मग त्यांच्यासाठी आपण त्यांना फसवून काहीतरी द्यायचं आहे, मग त्यावेळेला आपण त्यांना अशी नाचणीची इडली बनवून देऊ शकतो. मग ते आवडीने तर खातीलच आणि त्यांच्या पोटातसुद्धा काहीतरी चांगलं जाईल. आणि ही इडली तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर ह्या नाचणीची जी इडली आपण बनवतोय ना, तर ती इडली ही इन्स्टंट इडली आहे. आपल्याला इथे काही फर्मेंटेशन करायचं नाही आहे, इडली भिजवा म्हणजे नाचणी वगैरे भिजवायची नाही आहे, काही नाही आहे. तर आपण ना इन्स्टंट इडली बनवतोय, तर त्यासाठी आपण इथे बघा, तर मी इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो. आणि जर 1 वाटी नाचणीचं पीठ असेल तर आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर रवा कोणताही चालेल, जाड बारीक असं काही हे नाही आहे. तर 1 वाटी नाचणी, 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही लागणार आहे. आणि आपल्याला इथे मसाला इडली बनवायची आहे, म्हणजे मुलं पटकन फस्त करतील. आणि त्यासोबतच आपण चटणी बनवणार आहे, तर आपण इथे खोबऱ्याची चटणी न बनवता शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. तर आपण आधी सुरुवात करूया का. तर इथे पॅनमध्ये आपण काय करायचं, बनवतोय मसाला इडली. तर मसाला इडली बोलल्यावर आपल्याला इथे 2 चमचे तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण घालूया मोहरी. तेल छान तापलंय, मोहरी चांगली तडतडू द्यायची, कच्ची राहिली नाही पाहिजे, नाहीतर मग ती दाताखाली चांगली लागत नाही. आता आपल्याला ही चणा डाळ टाकायची. तर चणा डाळीला थोडस शिजायसाठी किंवा परतायसाठी वेळ लागतो, त्यामुळे चणा डाळ आधी घालायची आपल्याला. नंतर आपण घालणार इथे कढीपत्त्याची पानं. एक 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. 2 हिरवी मिरची. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, जर तुमची मुलं खूपच लहान असतील तर हिरवी मिरची नाही घातलीत तरीसुद्धा चालेल. तर सगळ्यात शेवटी आपण घालणार आहे इथे उडदाची डाळ. आता हे सगळं छान परतून झालंय, हे बघा. आता गॅस बंद करायचा, गॅस बंद करून मग नंतर आपल्याला इथे रवा घालायचा आहे. आपल्याला रवा भाजायचा नाही आहे, फक्त असं ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे बघा, असं फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला. असं झालंय. आता हे बाउलमध्ये काढून घेऊया. एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं. हे ना असं तुम्ही बनवून पण ठेवू शकता, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं रवा आणि इडली, म्हणजे हे नाचणीचं पीठ वगैरे मिक्स करून तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून जर ठेवलं ना, तर अगदी समजा सकाळी टिफिनला द्यायचं असेल ना, तर तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये मुलांना अशी इडली बनवून देऊ शकता. आता आपण यामध्ये घालतोय हे बघा नाचणीचं पीठ 1 वाटी. हे चाळलेलं वगैरे नाही आहे, असंच घेतलेलं आहे पीठ, चाळायचं नाही आहे आपल्याला, असंच घ्यायचं आहे. मध्ये मीठ हे सगळं छान मिक्स करून घेते. आणि जेव्हा आपण हे 10 मिनटं बाजूला ठेवू ना,
10 मिनटं आपल्याला, कारण रवा भिजला पाहिजे ना, तेव्हा आपण चटणी बनवूया. तर आधी हे छान मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आणि जे सगळं प्रमाण सेम आहे, एकाच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण मोजून घ्यायचं आहे. आता आपण एक वाटी दही घालतोय. तर जेवढा रवा जेवढं नाचणीचं पीठ तेवढंच आपल्याला दही घालायचंय. आपण हे मिक्स करून घेऊ आधी आणि मग पाणी घालूया. आपण इथे रवा घातलेला आहे त्यामुळे ना थोडंसं पाणी जास्त लागू शकतं, कारण रवा भिज नंतर पूर्ण पाणी खेचून घेतो ना, त्यामुळे आपल्याला इथं पाणी थोडंसं जास्त लागू शकतं. आता आमच्या घरामध्ये आम्ही 5 जण आहोत, त्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटेल की खूप जास्त घेतलेलं आहे सगळं साहित्य, पण आमच्या घरामध्ये आम्ही जास्त जण आहेत त्याच्यामुळे आम्हाला एवढं लागतं. आणि अजून अशा कोणत्या रेसिपी तुम्हाला हव्या असतील, तर नाचणीपासून ढोकळा बनवता येतो, नाचणीचा डोसा बनवता येतो, तर तुम्हाला अजून काही रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हे बघा, आता आपलं हे पीठ भिजवून झालंय. जवळजवळ 1 ग्लास पूर्ण पाणी लागलं आहे मला, पूर्ण 1 ग्लास पाणी मी इथं घातलेलं आहे. आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल, पण आता आपल्याला हे झाकून 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे, कारण रवा भिजला पाहिजे ना. तर 10 मिनटं जेव्हा आपण हे बाजूला ठेवू ना, तर हे पूर्ण पाणी रवा खेचून घेतो. हे बघा, असं ही कन्सिस्टन्सी आधी आपल्याला ठेवायची आणि नंतर बरोबर हे भिजलं जातं व्यवस्थित आणि रवा पूर्ण पाणी खेचून घेतो आणि छान व्यवस्थित आपल्याला कन्सिस्टन्सी मिळते. गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या पिठाच्या. झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊ. आता आपण हे पीठ असं फर्मेंट व्हायला, इथं फर्मेंट किंवा भिजायला बाजूला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण चटणी करूया. आणि चटणी जी आहे ती आपण शेंगदाण्याची बनवणार आहे. तर मी इथे साल वगैरे काय काढलेलं नाही आहे शेंगदाण्यांचं. तर 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, त्यामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या, जिरं घातलं आहे 1/2 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि फुटाण्याची डाळ थोडीशी अगदी. हे बघा, आता यातच आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि आपण इथे 3 चमचे दही घालायचं आंबटपणासाठी. जर तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही इकडे चिंच किंवा लिंबू घालू शकता. तर मी वाटून घेते चटणी. याची बोलल्यावर थोडीशी आहे ना चटणी पातळ लागते आपल्याला, खूप जास्त घट्टची गरज नसते, थोडीशी इडली म्हणजे चटणी पातळ लागते. तर आपण याला एक मस्त तडका पण देऊया. तेल तापलंय, आता त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घातले. मोहरी मस्त अशी तडतडली पाहिजे. हे बघा एकदम. तडतडू द्या चांगली.
गॅस कमी करायचा, कढीपत्त्याची पानं घालायची, थोडस हिंग घालूया. ही फोडणी आता आपण इथं चटणीवर घालायची. झाली आणि हे बघा आपलं पीठ बघूया आपण इडलीचं. हे बघा मी मगाशी आपण जे पीठ बनवलं ते अगदी पातळ वाटलं होतं ना तुम्हाला, आता बघा अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपण ना हे बघा इथं 2 ग्लास पाणी ठेवलं आहे बघा, आणि त्याच्यात चिंच टाकली. आज माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून चिंच घातलेली आहे, म्हणजे आपलं जे भांडं आहे ते खराब होत नाही. ते तापत ठेवायचं आहे आपल्याला, पाणी उकळू देऊया. तोपर्यंत आपण जे इडलीचे भांडे आहेत खाळे आहेत त्यांना तेल लावून घेऊया. थोडं तेल लावायचं बघा, असं खूप जास्त लावायची गरज नसते. इडली छान फुलली पाहिजे ना आपली, त्यामुळे आता आपण ही फर्मेंट नाही केलेली. फर्मेंट जर केलेली असेल तर आपल्याला सोडा घालायची गरज नाही पडत, पण आता आपण हे फर्मेंट नाही केलेलं त्यामुळे आपल्याला इथे इनो किंवा सोड्याचा वापर करावा लागणार आहे. तर आपण इथे 1 पाउच इनो घालतोय आणि इनोवर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते ॲक्टिवेट होतं, आणि एका दिशेने आपल्याला हे असं मिक्स करायचं आहे. आणि वापरताना शक्यतो लेमन फ्लेवर आणि प्लेन फ्लेवर असतो ना तोच वापरायचा, दुसरा कोणताच फ्लेवर वापरायचा नाही. पीठ हलकं होतं अगदी मस्त, हे बघा. तर आपण अगदी थोडं भरायचं कारण मग ती फुलते ना इडली. सगळी भांडी भरून घेऊया आपण, हे बघा. आणि मग एकदाच मी ठेवते 10 ते 15 मिनिट या इडल्या शिजवून घेऊ. इडल्या शिजवून घ्यायच्या 15 मिनिटं झाली आहेत, गॅस बंद केलेला आहे. आता मी आपली इडली झाली आहे का बघूया. ते बघा इडली झालेली आहे. आपण ही सर पहिले काढून थंड करून घेऊया. अशी हे बघा चमच्याने एकदम इझिली निघते इडली, ही बघा. आणि मस्त सॉफ्ट आणि रवाळ छान इडली झाली आहे बघा. आणि शिवाय हेल्दी लहान मुलांना डब्याला देण्यासाठी मेन म्हणजे, आणि हल्ली आहे ना स्कूलमध्ये ना मेनू देतात इडली वगैरे असं, त्यावेळेला फक्त आपण रवा वगैरे असं मिक्स करून ठेवून द्यायचं एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये, आणि मग त्यावेळेला फक्त आपल्याला एक इडली किती मस्त झाली आहे आणि जाळीदार झाली आहे आणि अगदी छान सॉफ्ट होतात इडल्या बघा. आता तुम्हाला असं वाटेल हे इथे तर हे जे आहे ना हे आपलं पाणी पडलेलं आहे म्हणून तशी दिसते इथे, इथेही पाणी पडलेलं आहे वरनं बघा, एकदम सॉफ्ट आणि बघा मस्त इडली झाली आहे बघा, एकदम जाळीदार सॉफ्ट आहे बघा कशी झाली आहे. आणि आज आपण पिल्लूला पण खायला देऊया इडली, वेदांतला पिल्लूला. तयार आहे आपली नाचणीची इडली आणि मस्त शेंगदाण्याची चटणी. तर तुम्ही आणि मग सांग मला कशी झाली ते. छान झाली का चटणी?
खाऊन बघ पिल्लू एक घास. टिफिन साठी तुला चालेल ना मग? चालेल नाही थोडे.